मित्रांनो नमस्कार. ब्रेन फूड या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे, आपण व्हिडिओमध्ये जे पाहताय त्या फळाचं नाव आहे, त्या भाजीचं नाव आहे वांग. वांगे आपण आहारामध्ये समाविष्ट करत असतो, परंतु वांग्याचे अनेक काही आरोग्याचे फायदे आहेत. अगदी तुम्हाला अविश्वसनीय वाटतील असे काही फायदे आहेत, जे फायदे जाणल्यानंतर तुम्ही वांग्याला आपल्या आहारामध्ये प्राधान्याने समाविष्ट कराल. होय मित्रांनो, वांग्याचं भरीत आपण करत असतो, वांगं भाजून आपण भरीत करत असतो आणि हे भरीत अत्यंत चविष्ट असतं आणि आपण ते नेहमी खात असतो. तर मित्रांनो, हाय ब्लड प्रेशर असेल, झोप न येण्याची समस्या असेल, रक्ताची कमतरता शरीरामध्ये येणे, अपचन, डायबिटीस, वजन कमी करणे यासारख्या समस्या तुम्हाला जर जाणवत असतील तर मित्रांनो नक्कीच तुम्ही वांगं खाल्लं पाहिजे आणि तेही भाजून. सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही कसं वांगं खाल्लं पाहिजे. तर मित्रांनो, या पद्धतीचे वांग्याचे जे फायदे आहेत तेही आपण जाणून घेतलं पाहिजे. काहींना या वांग्याचे दुष्परिणामसुद्धा असतात, तर त्यांनीसुद्धा वांगं खाणं टाळलं पाहिजे, हेही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो चला तर पाहूया वांग्याचे कोणकोणते फायदे आहेत आणि वांगं कसं आपल्याला खायचंय. तर मित्रांनो बघा, पहिली जी गोष्ट आहे, तुम्हाला वांगं भाजून घ्यायचंय. नुसतं आपल्याला वांग्याची भाजी खायची नाही, तर वांगं भाजायचंय. भाजून झाल्यानंतर त्याचं भरीत करायचं आणि त्या भरितामध्ये तुम्हाला साधारणपणे एका वांग्याचं भरीत जर केलं तर त्याच्यामध्ये साधारणपणे 2 चमचे मध टाकायचं आणि ते जे मिश्रण आहे ते व्यवस्थित एकजीव करायचं आणि ते मिश्रण खायचंय. ती भाजी आपल्याला, ते भरीत आपल्याला खायचं आहे मित्रांनो. त्यामुळं नक्कीच तुम्हाला झोप येण्याची जी समस्या आहे, झोप न येण्याची, मित्रांनो अनेकांना झोप न येण्याची समस्या आहे आणि झोप न आल्यामुळे, अपुरी झोप झाल्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात, जसं की पित्त, पचन, गॅस, ॲसिडिटी वगैरे वगैरे. तर मित्रांनो झोप तुम्हाला व्यवस्थित येईल, शांत येईल, फक्त तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, अनेकांना खोकल्याच्या समस्या असतात. जुनाट खोकला असेल किंवा सर्दी झाल्यानंतर खोकला आहे किंवा कोरडा खोकला असतो, तर ह्या खोकल्यापासून सुद्धा तुम्हाला सुटका मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचं आहे की भाजलेलं वांगं घ्यायचं, त्याचं भरीत करायचं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, साधारणपणे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि हे मिश्रण आपल्याला, हे भरीत आपल्याला खायचंय झोपण्यापूर्वी. तर मित्रांनो बघा, हे दोन्ही उपाय आपल्याला झोपण्यापूर्वी करायचे आहेत आणि तुमचा खोकला रात्रीतून गायब झालेला तुम्हाला नक्की आढळेल. तर मित्रांनो तिसरी जी गोष्ट आहे की कॅन्सर. कॅन्सर खूप मोठा आजार आहे, भयानक आजार आहे आणि कॅन्सरच्या काही गाठी असतात किंवा शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी गाठी येत असतात. काही कॅन्सरचे असतात किंवा काही नसतातही कॅन्सरच्या, परंतु ह्या गाठी तुम्हाला शरीरातून नष्ट करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, एक पिकलेलं वांगं घ्यायचं आणि त्यात आपल्याला शेंदूर मिक्स करायचा. हे मिक्स केलेलं मिश्रण जे आहे ते गाठीवर मालिश करायचं तर ती गाठ तुमची 7 ते 8 दिवसामध्ये गायब झालेली जाणवेल. तर मित्रांनो या वांग्यामध्ये डायट्री फायबर असतं, म्हणून वांगे खा. त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये फायबर वाढेल, कॅलरीज कमी होतील, भूक शांत होते आणि म्हणून तुमचं वजनसुद्धा कमी होतं. लठ्ठपणाची समस्या ज्यांना असेल त्यांनीसुद्धा वांगं आपल्या आहारामध्ये निश्चित समाविष्ट करा. आणि मित्रांनो हो, ह्या गोष्टीकडे लक्ष द्या की ज्यांना पित्त आणि मूळव्याधाचा त्रास आहे त्यांनी मात्र वांगं खाणं टाळा, कारण वांगं खाल्ल्यामुळं पित्त आणि मूळव्याध वाढू शकतो. म्हणून मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जे वांग्याचे फायदे सांगितले ते फायदे नक्कीच तुम्ही अनुभवा आणि तुमचं आरोग्य जपा. मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकेच, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.